नमस्कार, सोलापूर वाल्यांना आपलं स्वागत आहे. काल गुलबर्गा येथे MIM चे माजी आमदार वारिस पठाण यांनी जे वक्तव्य केलं आहे, जे निंदनीय वक्तव्य केलं आहे की आम्ही 15 करोड 100 कोटीवर भारी, तर त्यासाठी आज आपल्याकडे आपल्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे नेते किरणराज गाडगेकर यांचं जाणून घ्या काय मत आहे, काय सांगू शकाल या बेताल वक्तव्य. सर्वात पहिल्यांदा या वक्तव्याचा आणि वारिस पठाण यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. या भारत देशामध्ये सर्व जाती धर्म गुण्यागोविंदांनी नांदत असताना काही पक्ष हिंदुत्वावर राजकारण करतात, तर काही पक्ष मुस्लिम धर्मियांच्या जीवावर राजकारण करणारे हे पक्ष आहेत. ह्या पक्षाचं भांडवल म्हणजे हिंदू मुस्लिम भडकलं तर ह्यांना महत्त्व येणार आहे, आणि तरच ह्यांचे पक्ष चालणार आहे. म्हणूनच हे भाजप असेल किंवा अन्य हिंदुत्वाचे पक्ष असतील किंवा MIM असेल किंवा अनेक मुस्लिमवादी पक्ष असतील, त्या सर्वांचे पक्ष चालवण्यासाठी हे केलेलं वक्तव्य आहे. त्या देशामध्ये हिंदू मुस्लिम पेटलं पाहिजे, पेटत राहिलं पाहिजे, आणि हिंदू मुस्लिम पेटलं तरच त्यांची दुकानदारी चालणार आहे. म्हणूनच हे वक्तव्य जाणूनबुजून केलेलं आहे. कुणी कुठलेही 100 कोटीला भारी पडणार नाही आणि कोण 15 कोटीही कुणाच्या अंगावर जाणार नाही. हे सगळं वातावरण असताना तुम्ही पाहिलं असेल ह्या भारतामध्ये अनेक वर्षापासून राम मंदिराचा विषय एवढा हिंदू मुस्लिम म्हणून अनेक दंगे झाले, हा इंग्रजांच्या काळा पूर्वीपासून चाललेला हा वाद म्हणजे न्यायालयाने तो निर्णय दिला, तो सर्व हिंदू मुस्लिमांनी मान्य केला आणि कुठेही कसल्याही प्रकारे आनंद व्यक्त केला नाही आणि दुःखही साजरं केलं नाही. एवढ्या शांतताप्रिय वातावरणामध्ये हा निर्णय सर्व भारतवासियांनी मान्य केला असताना मग कुठे हिंदू आणि मुस्लिम दंगे किंवा कुठे वाद निर्माण झाला नाही, हे त्या भारतीय लोकांचं एकीचं प्रदर्शन होतं. आणि हे भविष्यात हिंदुत्ववादी पक्ष असेल किंवा मुस्लिमवादी पक्ष असेल, यांची भांडवल हे बंद पडणार आहे, यांचं भांडवल संपणार आहे. म्हणूनच वारिस पठाणला यांना कुठेतरी जिवंत राहण्यासाठी, हिंदू मुस्लिम भडकवण्यासाठी हे जाणूनबुजून केलेलं वक्तव्य आहे. त्यासाठी सर्व भारतीय लोक अत्यंत हुशार आहेत. आता तुमच्या ह्या वृत्त आपल्याला पळे पडणार नाही आणि कुठेतरी हिंदू मुस्लिम भडकवण्याचं काम जे वारिस पठाण सारखे लोक जे करतात ते देशद्रोही आहेत. त्यांना कडक कायदे अशा लोकांसाठी वापरून वेळी दाखल केले पाहिजे आणि अशा लोकांना वेळीच पायबंद घालणं गरजेचं आहे. याआधीही MIM चे अध्यक्ष OVC यांचे भाऊ अकबर ओविदे यांनी बेताल वक्तव्य केलं होतं, यावर तुमचं म्हणतो कसं आहे माहिती आहे का? आज जर बघितलं जो सोशल मीडिया असू द्या किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या, तर चांगले कार्यक्रम जर आपण दाखवले, चांगले कार्यक्रम जर चांगलं वक्तव्य स्वतःकडे लक्ष आकर्षित करून घेणं, मग MIM असेल किंवा MIM चे पक्षाचे कुठले म्हणजे OVC असू दे किंवा कुणीही असू द्या, हे लोकच मुळात भडक वक्तव्य करूनच आज प्रसिद्धीस आलेले आहेत. वास्तविक आता त्यांचं सामाजिक कार्य शून्य आहे, त्यांच्या देशासाठी केलेलं कार्य हे शून्य आहे. फक्त काहीतरी स्फोटक वक्तव्य करूनच ते पुढे आलेले आहेत. जे समाज कार्य करणारे आहेत ते लोक कधीही पुढे येत नाहीत. जे समाजाच्या दृष्टीने जर घातक आहेत ते समाजाला कायम भीती घालतात किंवा काहीतरी वक्तव्य असे काहीतरी करतात की देशाच्या हितासाठी बाधा पोचत असतील, असेच लोक पुढे येतात आणि त्याच लोकांची आपण किती दिवस चर्चा करणार आहोत. त्या लोकांना सर्व भारतीय लोकांनी एकत्र येऊन, जो हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या लोकांना यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली. 100 कोटी हिंदूंना हे फक्त OVCच टार्गेट करत आहे असं मला वाटतं. कोण टार्गेट करतं आहे हा विषय नाही. OVC स्वतःचे पक्ष चालवण्यासाठी त्याला जे काय त्याचं जे ध्येय धोरण आहे ते विचारधारा आहे, ते विचारावर जे पक्ष चालतात ते विचारधारा टिकवण्यासाठी ते 4 माणसं तेव्हाच येतो. कसं आहे, मुस्लिम समाजाच्या बहुसंख्य मुस्लिम समाज त्या OVCच्या पाठीमागं असल्यामुळं मुस्लिमाला संघटित करायचं असेल तर तो असुरक्षित आहे हे दाखवणं गरजेचं आहे. पण हिंदू काय त्यांच्या मुस्लिमांच्या अंगावर जाईन आहे, कुठं दंगे भडकं नाहीत असं काही ते वक्तव्य करायचं, दंगे भडकले की मग ह्यांनी परत यायचं, आम्ही तुमचे कायवारी आहेत मुस्लिम समाजाला दाखवायचं आणि मग स्वतःचा पक्ष चालवायचा, हे त्यांचं राजनीती आहे किंवा राजकारण आहे. तसंच हिंदूवादी जे भाजप पक्ष असेल किंवा अजून काही हिंदुत्ववादी पक्ष आहेत, त्या लोकांनी असंच म्हणायचं की आम्ही तुम्ही हिंदू आहे, आम्ही तुमच्या पाठीमागं आहे. आणि हे चालले तर आहेत ना, हिंदू तर हिंदुत्ववादी म्हणणारे जे आहेत ते पहिल्यांदा हिंदूवरच अटॅक करतात आणि हे मुस्लिमवादी म्हणणारे आहेत ना, ते मुस्लिम समाजातल्या अनेक लोकांवर अटॅक करतात. त्यांना हिंदूवादी पक्षाला हिंदुत्व हिंदू समाजाचं काही देणं घेणं नाही आणि मुस्लिमवादी पक्षाला मुस्लिम समाजाचं काही देणं घेणं नाही. त्यांना ह्यांच्या पक्षाचं आणि ह्यांच्या राजकारणाचं पडलेलं आहे. एकंदरीत आज संभाजी ब्रिगेडकडून वारिस पठाण यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित जाधवसोबत मी सोहन जसवाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.